तर बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करतोय. बातमी आहे नाशिक मधून. गंगापूर धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडण्यात येतंय, त्यामुळे नाशिकचा प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा पुन्हा एकदा खळाळून वाहतोय. गोदावरी नदीच्या अत्यंत वेगाने उसळणाऱ्या या पाण्यामुळे हा धबधबा पुन्हा एकदा प्रवाहित झालेला आहे. दृश्य आपण पाहतो या ठिकाणी नाशिक मधली, नाशिकच्या सोमेश्वर धबधब्याची ही दृश्य आहेत. हा धबधबा पुन्हा एकदा ओसंडून वाहू लागलाय आणि इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे नाशिकचा प्रसिद्ध असा सोमेश्वरचा धबधबा देखील पुन्हा एकदा जिवंत झालेला आहे. आणि धबधब्याची ही दृश्य आत्ताची, उंच कातळावरून खाली नदीपात्रात कोसळणारं गोदावरी नदीचं हे पाणी, प्रचंड असा वेग या पाण्याला आहे, त्यामुळे काहीसं रौद्र असं रूप या ठिकाणी सोमेश्वर धबधब्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर त्यासोबतच उंच कातळावरून पडणारं हे पाणी, त्यामुळे पाण्याचे उडणारे तुषार, असं काहीसं रौद्र आणि काहीसं विहंगम दृश्य या ठिकाणी सोमेश्वर धबधब्याच्या परिसरामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतं आहे. गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आहे आणि त्यामुळे हा सोमेश्वरचा धबधबा पुन्हा एकदा प्रवाही होऊन खळाळून वाहू लागलेला आहे. खरं तर सोमेश्वरचा धबधबा हा नाशिककरांसोबतच बाहेरच्या पर्यटकांसाठी देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे, कारण या ठिकाणी आल्यानंतर धबधब्याची ही विहंगम अशी दृश्य आणि दिवसा दुपारनंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते, त्या सेल्फी काढण्यासाठी पर्यटक या ठिकाणी अगदी धबधब्याच्या जवळपर्यंत देखील जातात, व्हिडिओ काढण्यासाठी या ठिकाणी जातात. त्यामुळे खरं तर धबधब्याचा हा आनंद घेत असताना आपली स्वतःची देखील काळजी पर्यटकांनी घेण्याची गरज आहे आणि अगदी जवळ जाऊन सेल्फी किंवा फोटो काढण्याचा मोह आवर्ता घेत अगदी सुरक्षितपणे या निसर्गरम्य धबधब्याचा आनंद सर्वांनी घ्यावा अशा पद्धतीचं आवाहन खरं तर वारंवार प्रशासनाकडून देखील करण्यात येतं. त्यामुळे नागरिकांनी देखील सुरक्षित राहून आणि खबरदारी घेऊन या निसर्गरम्य परिसर आणि धबधब्याचा आनंद घेण्याची गरज आहे. कॅमेरामन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही.